राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील र. भ. अट्टल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रजनी शिकरे यांच्या हस्ते असंख्य अनाथ बालिकांचे पालक म्हणून प्रीती गर्जे आणि संतोष गर्जे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय सेवा योजना विभाग महिला कक्ष अंतर्गत तक्रार निवारण समिती यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. असुरक्षितता आणि अनिश्चितता या दोन गोष्टीमुळे अनाथांचं आयुष्य कमालीचं अडचणीत आहे. अशा मुलांचे भरण पोषण करून केवळ शारीरिक विकासच फक्त साधला जाऊ नये, तर अशा विद्यार्थ्यांना स्पर्शाची जास्त गरज आहे. अन्नदान आणि आर्थिक दान याचप्रमाणे स्पर्शदान ही बाब या अनाथ चिमुकल्यांसाठी आवश्यक आहे. देशासाठी चांगले नागरिक घडविताना आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे. अशा मुलांशी चर्चा केल्यानंतर, त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर जगण्याची नवी उमेद प्राप्त होते. अनाथ बालिकांचे संगोपन ही त्यातल्या त्यात एक मोठी जबाबदारी आहे. या संपूर्ण जबाबदाऱ्या पूर्ण करताना आम्हाला सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना समाजातील जाणकारांची जास्त आवश्यकता आहे, असे मत समाजसेवक संतोष गर्जे यांनी व्यक्त केले. या प्रसंगी सत्कारास उत्तर देताना प्रीती गर्जे आणि संतोष गर्जे यांनी आपले अनाथालयाशी संबंधित कार्यानुभव उपस्थितांना सांगितले. हे अनुभव ऐकताना उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. अनेक हृदयद्रावक घटनांची माहिती संतोष गर्जे यांनी दिली. सद्यस्थितीमध्ये देशातील नागरिक या नात्याने सर्वांच्या जबाबदारीचे भान त्यांनी लक्षात आणून दिले. यावेळी उपप्राचार्य मेजर विजय सांगळे, पर्यवेक्षक चंद्रकांत पुरी, अंतर्गत तक्रार निवारण आणि महिला कक्ष प्रमुख डॉक्टर सुदर्शना बडे यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. डॉक्टर व्ही एम जयसिंगपुरे यांनी प्रास्ताविक केले. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉक्टर वृषाली गव्हाणे यांनी आभार मानले. सुदर्शन देशपांडे, MCN न्यूज, गेवराई. खरं तर आज खूप चांगला योग आहे आणि मला मनापासून आनंद वाटतोय की मी तुम्हा सगळ्यांशी आज संवाद साधतोय. राष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने आज आयोजित आम्हा उभय त्यांच्या सत्कार सोहळ्यास उपस्थित व्यासपीठावरती आदरणीय प्राचार्य, त्याच्यातही ते सतत हसत राहतात, छान प्रतिसाद देतात. मग त्यांच्याकडे बघितलं की मग आम्हाला वाटतं की चला आपण अजून थोडस चार पावलं पुढे टाकायला पाहिजे. खरं पैशा पाण्याच्या अडचणी नेहमीच असतात, पण ज्यावेळेस त्यांच्या आम्ही भूतकाळ ऐकतो खूप करून व्यथा असतात, म्हणजे आमचं त्या नदीतल्या दगडासारखं होऊन जातं. नदीतला दगड असतो तो वर्षानुवर्ष त्या नदी पात्रातच असतो. खूप मोठा पूर येतो, पाऊस येतो, तो पाण्यात राहतो, पण त्याला एकही घोट पाणी पिता येत नाही. तसं आमचं आम्ही तिथं आहोत. लेकरं येतात, राहतात, मोठी होतात, पुढे जातात, त्यांच्या जीवनाला आकार घेतात, आम्ही तिथंच असतो. बऱ्याचदा केसेस येतात तर त्यावेळेस खूप अतिशय कठीण प्रसंग, म्हणजे हृदय हेलवून टाकणारे प्रसंग असतात.